आत्ताच एक न्यूज काढली आहे, इकडे वाघ पण येतात असं म्हणजे लोकल पीपल सांगत होते इकडले. मला नाही माहीत इकडे वाघ येतात की नाही ते, पण ते सांगत होते की इकडे वाघ येतात. तो उजेड होता है त्यामुळे भीती नाही वाटत. मे बी इकडे जेवण करत असतील किंवा हे देखो जेवण किंवा काय. इथे सापाचा बीळ आहे. हां कुठे तो काय तिथे होता होल होता तिथे. अच्छा ते सगळे पुढे पोचले आणि आम्ही दोघं म्हणतात त्याला सुखतळ. हे दाखव. ही आय थिंक मुंग्यांची आहे. मुंग्यांची हा लाईन बनव वाळवी आहे काही काय माहिती नाही. अशीच असतात वाटत पावसात असं मध्ये सांगा की तुम्ही असे मुंग्यांची घर बघली आहे वाट्यावर. हो आम्ही तर खूप बघली आहेत आम्ही तर खूप बघितली आहेत. माझे वाटा चेंज होत आहे तुझ्या बरोबर राहून. तिकडे बट मी आता येईपर्यंत ना आम्ही खूप एवढे डिफरंट डिफरंट कलरफुल बटरफ्लायज बघितल्यात ना. एक तर पर्पल कलरचा होता पार्क. हा तुम्ही जर सावंतवाडी मध्ये तर डोंगरवाडी प्लीज चेकआउट करा. हो खूप ऑसम आहे. ऑसम तर आहेस पण तेवढी मेहनत पण आहे. हा पाय दुखतात खूप वर येईपर्यंत आमचेच पाय दुखतात. ओके कॉमेंट मध्ये म्हणजे सांगा की आम्हाला तुम्ही डोंगरवाडी चेकआउट केली आहे जाऊन बघितलं आहे तिथे तुम्हाला कशी फील आली आहे. हा सांगा. मी ऍक्च्युली तर आधी आलेली पण मी तेव्हा खूप लहान होती. मी असंच डोंगर चढून आलेली माहित आणि तेव्हा तर हा रोड पण नव्हता. नाही हा रोड होता तेव्हा. तर मग अशी मी चिरांचा रोड दाखवला ना तो नव्हता. नाही हफते असा रोड होता. आता रोड चालू झालाय. हा पण मला नाही वाटत. आणि इकडे एक स्टोरी सांगते. इकडे ना एक डॅम आहे. डॅमच ना की तळ तळ आहेत. मला तर डॅम वाटलं. डॅम इथे इथे कुठे असेल तळच असणार. मम्मा धबधबा वॉटरफॉल इकडे डॅम आहे की तळ आहे. हा डॅम इकडला जो डॅम आहे ना तिकडे ना एवढे केसेस झाले आहेत ना म्हणजे लाईक सुसाईड चे मर्डर्स आहे असे केसेस आल्यात तिकडे. आणि ते खूप मंकी आहेत. मला माझ्या मावशीने सांगितलं की तिकडे नेगेटिव्ह फिलिंग्स येतात म्हणजे नेगेटिव्ह थिंग्स माइंडमध्ये सुरू होतात तिकडे गेल्यावरती. आता ते खरं आहे की खोटं मला नाही माहिती. ओ आय थिंक वी रिच्ड. ओ या फायनली या. आणि इकडे तर बर. हा इकडनं रोड स्टार्ट झाला. खूप बरं वाटत. म्हणजे डोंगराच्या टोकावर गेलो आणि तिकडून परत खाली आलो. म्हणजे जरा काही हमारी मातृभाषा आहे मराठी. मी मिडल मे हिंदी बकबक रही हूँ. इग्नोर करना प्लीज. आपको मराठी अच्छी लगती है या हिंदी कमेंट डाउन. अगला ब्लॉग अगला आएगा जल्दी आएगा. पर आपको कौन सी लैंग्वेज पसंद है वो बता सकते हैं कमेंट में. फूड व्लॉग या फूड व्लॉग नॉर्मल व्लॉग. आई एम नॉट फूडी. व्लॉग बता देना. ओके सो फाइनली यहां पे बस आपके लिए और एक लाइक भी बनता है. दिख रहा है मुझे अभी. आई डोंट नो इस घर में कोई रहता है या नहीं पर ये घर बहुत सुंदर है. लाइक फूड खाएंगे वाड़ा टाइप होता है ना. हम लोग कुछ लाए हैं. ओह माय गॉश सी ये डोर बंद है लाइक हॉन्टेड हाउस. और ऊपर का जो डोर है ना वो ओपन है मतलब उधर डोर ही नहीं है. एंड इट्स टू हॉन्टेड. कैन यू जस्ट सी इट. आते वक्त लेंगे. यहाँ पे किसी की कार है
एंड वहाँ पे भी एक घर है, यहाँ पे भी एक घर है। तो मतलब ये जो एरिया है ना, इसको डोंगरवाड़ी बोलते हैं, क्योंकि यहाँ पे डोंगर में घर है, तो डोंगरवाड़ी। सी ऑल मेंबर्स मेट अस। सब बैठ रहे हैं, मैं भी बैठ जाती हूँ। लिटरली तर दमला आहे। आणि इकडे बांबूचे पण पेड आहेत। इकडे काय झाड आहे? हा पेड काय झाड आहे? झाड पेड एकच आहे ते, झाड पेड वृक्ष तिन्ही एकच। ट्रिपल प्लस ते संस्कृत नव्हतं, हिंदी होत ते। पेड पेड ओके। सो पुढे पण एक मंदिर आहे, पुढे पण एक मंदिर आहे, पुढे पण एक मंदिर आहे। दुसरा ब्लॉग नाही, सेमच ब्लॉग, बट मी हाफ हाफ शूट करते, सो मी नंतर जाऊन ते एडिट करणार। तिकडे डॉग्स आहे। काल ॲक्च्युली तर मी जिकडे गेलेली ना ट्रॅकिंगसाठी, तिकडे डॉग्स होते आणि त्यांना मी बिस्किट दिलं, तर मी एकालाच दिलं, म्हणजे बाकीचे पण होते, मी सगळ्यांनाच दिलेलं, पण त्या एकाला वाटलं की मी फक्त त्यालाच दिलं, बाकीच्यांना वाटलं की मी फक्त त्यालाच दिलं आहे, बाकीच्यांना वाटलं। आणि मग मग लागले मागे माझ्या मी अजून एक डॉग होता, म्हणजे त्यांचे भांडणं सुरू होते आणि त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांना बिस्किट द्यायला गेले, प्रॉब्लेम तोच झाला तेव्हाच नेमका। ओके उजेडाला आहे, थँक गॉड। हो फोटो काढायचा आहे, बाय बाय। तिकडे एक मंदिर आहे, नाही मन नाही ग मंदिरच आहे वाटतं। ओके सुटते नक्की काय ते माहिती नाही। आणि शेगलाच कोणता केवड्याचं झाड आ, हे म्हणजे मोठी मोठी पानं आहेत ती। हां ही मोठी मोठी पानं आहेत ना, ही ही कळली का, ही ही हां ही बघ इकडं, ही हे केवड्याचं झाड, ह्याच्यात अननस लागतात ती ना। अच्छा अच्छा ते फूल असतं, केवड्याचं फूल। ओ माय गॉश तिकडे वाटतं लागतंय, म्हणजे केवड्याची अगरबत्ती वगैरे असते असं मला सांगते। केवडा ओके। तिकडे डोंगर आहे आणि ह्या साईडला तर फुल्ली जंगल आहे। हे कोणतं झाड? डोंगरवाडीपर्यंत घर मागे राहू। इकडे डोंगरवाडीला आमचे एक काका राहतात, होय ना मम्मा काका की आजोबा, आजोबा राहतात, आजोबा। ओके सुपडे एक घर आहे, पण मला ते रिसॉर्ट टाईप वाटत, स्ट्रक्चर तरी तसंच वाटत। इकडे आंब्याचं झाड आहे, ज्याला एकही आंबा नाही आहे। अच्छा इकडे आंबे पडलेत, ह्याला मे बी लागले असते। ओके सो आम्हाला इकडे आता एक रिसॉर्ट दिसत, नाही रिसॉर्ट नाही, रिसॉर्ट सारखं घर दिसलं, पण ते घर छान आहे। ते घर आहे किती छान आहे। हा भा होय मम्मा हॉटेल टाईपच दिसलं। आंबा नाही बरा नाही आंबा, आंबा बरा आंबा। वाव किती छान आहे, मला असं घरच आवडलेलं, किती हॉन्टेड होत ते। ओ तिकडे डॉग पण आहे, गेला पळाला डॉग होता। तिकडे गाय वगैरे आहेत आणि हे इकडे फूल आहे। गाईस नीचे देखो, खाली बघा
किती फ्लावर्स पडलेले माहित का एवढे फ्लावर वाटतात. ओ माय गॉड गाइस, तुम्ही ना विला विला टाइप आहे हे घर. हा खूप छान आहे, विला टाइप ऑफ रिसॉर्टच आहे. विला टाइप ऑफ, हा टाइप ऑफ विला, विला टाइप ऑफ विला, विला आंबा. वाओ ते घर पण छान आहे, तिकडे अंगण छान आहे. हा उडके आहे नाही आंबे नको इकडले खराब आहेत सांगितलं. हा ते हे गाय, हॅलो कोण आहे ते बघ गाय. माझा एक नेफ्यू आहे ना, त्याला एवढे गाय आवडतात ना, तो लाईक घाबरत नाही कोणालाच. तेरा कोण आहे? नेफ्यू 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 माझ्या सिस्टरचा मुलगा. म्हणजे सखी नाही चुलत सिस्टर. ओ मशरूम सच, स्मॉल मशरूम, बट ते उसको हाथ नहीं लगाना you know? क्योंकि वो पॉइजनस भी हो सकता है. तू हिंदी बोलते है कि मराठी बोलते है? पेरू का झाड़ मेरा फेवरेट फ्रूट. पेरू भी लगे है इसमें. वाह ओ गुड लाइक एकदम कच्चा पेरू है. यहाँ पे सब घर घर है, सारे कच्चे हैं. और एक्चुअली ये देखो, तुम्हें तेरे लात मार ली. ओ माय गॉश, नीचे होगा किधर तो होगा. ये देखो मैंगो देखो, आई थिंक वो सब अभी डैम पे जा रहा है. और हम उधर का भी आपको नजारा बहुत अच्छे से दिखाएंगे. और ऊपर देखो माउंटेन्स. हाँ ऐसे तरह के घर मुझे बहुत अच्छे लगते हैं. हाँ मुझे भी, मतलब ऐसे तरह के घर और सामने आंगन. आंगन मतलब वो खेलने के लिए बहुत मजा आता है. हाँ बारिश में ये पेड़ से ये फूल से. और हमारे इधर बहुत ज्यादा सारी गिरती है. हाँ मतलब वो तो सभी जगह पर गिरती है, पर यहाँ पे कुछ अलग ही मौसम है. लाइक कभी आ जाती है बारिश, कभी नहीं आती है. वहाँ पे सन राइज हो रहा है. ये वो देखो कौन है. अच्छा वो मतलब फार्म टाइप है, स्मॉल फार्म टाइप. गाइस सन देखो कितना अच्छा लग रहा है. हाँ सूर्य मामा, सूर्य चंदा मामा. हिंदी में चल नहीं, मम्मी ला नहीं है. नहीं है काइच, सूर्य मामा नहीं चंदा मामा. सूर्य जे तिकडलं एक घर आहे ना, ते आजोबांचं घर आहे. माझ्याच दूरच्या आजोबांचं घर. होय मम्मी बोलली म्हणून ते माझे आजोबा आहेत म्हणून म्हणून मी आजोबा बोलते, नाहीतर मी काका बोलायची. ओके मम्मा डॅम वर चाललो. हा डॅम वर चालू आहे. आम्ही रस्ता चुकलोय. अच्छा परत बॅक, ते जे मंदिर होत ना, म्हणजे ते मंदिरच होत. मला डाऊट होता तिला, आता ते कळलंय ते मंदिरच होत. तिकडून जायचं होतं आम्हाला आणि आम्ही पुढे पुढे आलो. मागे ते मंदिर बघितलेलं बघ आपण ठिसून डॅमा. हे आजोबांचं घर खायच्या डोंगरवाडीच्या. जाऊया भेटून नाही येणार म्हणणार नंतर भेटून असणार ते घर आजोबांचं जे आम्ही छान 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 बनवत होतो ते. मी माझे दातच दाखवते वाईट. मला कळत नाही इकडे गाड्या कशा येतात. तिकडून वर चढवून परत मग जायचं असेल तर कसं जाणार. आणि किती गाड्या आहेत बरं, फोर व्हीलर पण आहे. हा फोर व्हीलर तसं काही नाही, फोर व्हीलर चढेल कारण रस्ता एकदमही काही असा नाही.
हिचं नाव टमटम ठेवलं मी. विक्स की गोळी लो, खिच खिच दूर करो. तो डॉग बसला तिकडे, आय थिंक त्याला सुरक्षा करण्यासाठी ठेवलं त्या घराची. तिकडे पण आहे टमटम, छुमछुम, मुनमुन आणि टुनटुन टुनटुन. ती टमटम ही टुनटुन, छमछम आणि मुनमुन. कोण? छमछम, मुनमुन, टुनटुन आणि टमटम. कोण कोण? अशा सगळ्यांची नावं ठेवत जायची असतात, म्हणजे ठेवत जायची नसतात, ॲनिमल्स असतात त्यांना मी अशी नावं ठेवते, म्हणजे ते माझ्या लक्षात राहतात. मी परत त्याच रस्त्याने मागे चालला. ओके, सो मी डायरेक्ट डॅमवर पोचल्यावर बोलते, कारण मी खूप बघतो. आम्ही एक दुसरा व्लॉग करणार आहे. हां, याचा पार्ट टू नाही येणार आहे गाईस, एवढाच व्लॉग आहे. हां, येऊ पण शकतो. हां, हू नोज, मला विश्वास नाही. हू नोज, त्यांचे गॉसिप्स चाललेत. ओके, सो तिकडे गेला. ऊपर का नजारा दिखाओ, इधर का. वो पहले दिखाया था मैंने. हाँ, मुझे भी पसंद आया था वो. सी द सीवर बैंक. और ये भी नजारा दिखा. ओके, सो तिकडे गेल्यावरच बोलू. बाय बाय. ओ माय गॉश, आम्हाला वाटलं इकडे जा म्हणून मी व्लॉग करायला स्टार्ट केला. पण हां, बाय द वे हे मंदिरच आहे. होय, मग व्हॉइस ओव्हर कर. हां, आता फक्त छोट कर. हां, ये तू पण करायचं होतं गो दोघांचं एक एक व्लॉग. अभी हम रास्ता भूल गए हैं और ये हमको लेके जा रहे हैं. हां, लीडर. लीडर ने हमको चार बार गवाया है. लीडर आगे निकल जा रहे हैं. कल भी सेम, कल निकल जा रहे हैं. हां, फिर से रास्ता घूम गया. आगे वाला है ओके ओके. येलो, ब्लैक और व्हाइट डाल के वो है अनिकेत, उसको मैं अनु लाती हूं. अनु चलो. कट कर देना. ठीक है, कर दूंगी. देखते हैं. देखते हैं. तुमको भेज दूंगी, तुमको भेज दूंगी वो वीडियो बाद में. अरे हम लोग ने हिंदी में ब्लॉग स्टार्ट कर दिया, मराठी था वो. हाँ, चलो हिंदी कंटिन्यू कर. कट, या मराठी कंटिन्यू करें. गाइस मुझे ब्रेक की पाई है. रस्ता चुकलेलो आम्ही दोनदा. ओके, मी नेहमी बोलते तिकडे गेल्यावर. ओ तिकडे घर आहे, तिकडे गेल्यावर ओपन करणार व्हिडिओ. पण तरी पण काही ना काहीतरी आधी होतं आणि मी व्हिडिओ ऑन करतेच करते. आता फायनल तिकडे गेल्यावरच ऑन करणार मी व्हिडिओ, है ना वेदू? उधर जाके ऑन करेंगी व्हिडिओ. इसको ऐसे ही बंद कर देना. हाँ, प्ले बटन. आम्ही डॅमवर पोचलो आहे आणि आम्ही तिकडे बसलेलो खेळत होतो. आता ओ वा, तिकडे आता आम्ही त्या साईडला चाललो आहे, कारण तिकडे खूप ग्रीन. हो, खूप एक्साइटमेंट. आणि मी चालली आहे त्या साईडला, कारण तिकडे खूप ग्रीनरी आहे म्हणून आम्ही त्या साईडला चाललो आहे. आणि खूप छान सीन आहे, खूप म्हणजे खूप माइंड ब्लोइंग आहे. तर गाय इकडे मॅगी बनत आहे आणि आम्ही इकडे बसलेलो आणि शूट करायला विसरली. बघा मॅगी, मॅगी पॅकेट. थांबा, हा दाखवते तुम्हाला मॅगी पॅकेट. या हमारी मॅगी आहे और यहाँ पे हमारी पाळी हो रही है.
और ये देखो गाइस, ये इस पत्थर को देखो, ये एक स्लाइम जैसा है। और अभी हम खा लेते हैं कपड़े फाटना, स्लाइम जैसा है। लॉजिक मस्त है। वो वहाँ पे मच्छी पकड़ रहे हैं और वो देखिए मच्छी पकड़ रहे हैं, वो योगा कर रही है। तुप्ति मौसी, मौसी योगा कर रही है बैठ के। तुप्ति मौसी योगा करते हैं। विद्वानी ये बसम गोसी होय ते विद्वानी रुद बसता है कुड मारे तुमचे। हां मम्मा के वीडियो काढ, चुली कड वीडियो काढा। वेदु मैगी चा पॅकेट काढा जा साइड बस। गो बॉय गो, इनविटेशन आहे बस। मुंबई येऊन फोटो मारे मुझे एक मैगी पॅकेट काढतो। तर वेदून आणि मी प्लॅन केला की आम्ही बसायला सगळ्यांना जागा बनवतो। इकडे तर बसायला दगदा आहे, पण आमचं दोघांचं म्हणणं आहे की खालीच बसायचं आहे। तर आम्हाला ही प्लेन जागा एक भेटली आहे। स्वामी आय डोंट नो काय झालं। ओ ती दोघं चालली पानं आणायला, साऊथ कोरिया चायनाने कोरोना घातलाय ना। हो काय म्हणून त्यांनी केलं काय माहित, ते काहीतरी बनवत होते त्याचा कोरोना झाला वाटतं, असं मला तरी वाटतं। वेदू ये होय बसाया सीनरी मध्ये, धाम आले चॉपस्टिक आणायला पाहिजे होते। शिवी सर लिंग माझ्याकडे होते, मी त्या दिवशीच ठेवलेले। नाही व्हिडिओ काढते, काय येतात फोटो। बापरे भारी आहे हे काय। पाण्यात पण वरचे ढग दिसत आहेत, काय भारी आहे। वा वा वा, तिकडे मासे पकडतायत आणि वेदू आणि मी काय करायचं ते आम्हाला सुचतच नाही। शूट करायला बेस्ट प्लेस, 8 वाजलेत। कधी आलेलो, 5:30 वाजता उठलेलो, 5:45 पर्यंत निघालो असेल। नवाक जायचं ना घरा, वेळ आपणाक। हे बघ काय ते पाटणं झालं, हे बघ माझे पाय, बघ माझे पाय शिजतय। वा आह।